ये वा, चॅनल आपलंच असा. घ्यो बाय पोरबिनी, सकाळी सकाळी नटून खाय चाललं. कामावर जाताय ग मी. कामाला फुकटच्या भाकऱ्या नाही तोडत. ढुंगू धुवायचं मोठ काम आहे ना. जा बाई जा, काम कर जा ढुंग. लैला गावकर काय ची जाती. ए माताले, शालकी शालकी टीव्ही शो मुली येऊन होतो ना. बंड्या, माझं डोक्या फिरवू नको. हा तुला दोता हाय ताय तुझ्या तो काय बघतय. हा बघतोय तुझ्या बॉडी एक बघतोय. इलाय इलाय या या ये इलाय इलाय इलस. आई आली, माझी आई आली. दिसता मका. आणि काय गो भवाने, आज इतकं उशीर कसा काय झालो तुका? उशीर? आई नेहमीच्या वेळेत तर आले. ये ग ये आई ये. तू बस, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. अरे वा, आज माझा बंड्या गुढी बाळासारखा वागतोय. काय कांड केलायस खरं सांगा. Oh, no. अले माझी गोदगोद आई, मी आज कायच नाही केलंय गो. खरंच गो, त्याचं मरण दे गो. माका ना तुझ्या वांगडा खूप महत्वाचा बोलूचा. नाही, आधी मला बोलूचा. आधी मी? आधी मी. अच्छा, म्हणजे खरंच तू काहीतरी कांड केलायस. नाही गो. आई तुम्ही सांगा आधी, तुला नंतर बघते. गो, माका ना घरात खूप कंटाळो येता. तो लोजच येतो. बरोबर. काय म्हणालास बंड्या? दुश्मन. अहो आई, कंटाळ येणार नाही तर काय, दिवसभर घरात बसून असता. जरा घरा बाहेर पडा, हातपाय हलवा, व्यायाम करा. हा, जला गलाबाच्या बाहेर पडा, हातपाय हलवा, व्यायाम करा. हा हा, माहिता. माका शहाणपणा शिकू नको. मी नोकरी करायचं ठरवलंय. काय? आई, पण तू का हसते? आता परत हसलास ना तर तोल तोल तू काय कळणार ग माताले. बंड्या. Oh, no. आई, तुम्ही काय हे नवीन खूळ डोक्यात भरून घेतलंय? अरे आई, तिचं डोकं नाही, तिचं डोकं खुलखुल आहे, खुलखुला. बंड्या, तुझ्या तर शिरे. बंड्या, काय घाणेरडं सवय लागल्या तुला. अले आई, ते तर माझं शश शश शस्त्र. हा, तेच आहे. आणि मी मातालीच्या विलोधात स्वतःच्या बचावासाठी त्याचा उपयोग करतो. तू गप. आई, ओ आई, आहात की गेलात? आता तर माका खरंच या घरातून बाहेर पडूक वया.
तुका सांगतोय माका ना काहीतरी कष्ट काय कंस्ट्रक्टिव म्हणायचंय का तुम्हाला? अले इंग्लिश हा तस्ता तुका कळला ना झाला बस आता पर्यंत राब राब राबलाय या घरासाठी बोलकर्णी सारख्या हिने आता माका काहीतरी काम करूचा अहो आई पण तुम्ही ह्या वयात काय काम करणार गोबिले तास तर करणार नाही ना म्हणून तू काय विचारतोय मंद कुठली मंद माझ्या आईला मंद बोलू नको नाहीतर मी शिकलून आल्यावर त्या चंदाशात तुला कोंदून देवेन काम करून लोक मका चांगला चुंगला बोलती चांगला चांगला मी सांगू नको आई काय गो तुम्ही टिफिन सर्व्हिस का नाही सुरू करत म्हणजे सोमवार ते शनिवार रोज वेगवेगळे मेनू बरोबर ह्या बरा म्हणजे तुझी किचन मधन सुटका आणि मी आपली राबतोय किचन मध्ये सकाळपासून संध्याकाळ पर्यंत गो मका कळलो हा तुझो प्लॅन पण मी किचन मधन कधीच रिटायर्ड झाली आई तुम्ही ना पेपर लाईन टाका को सकाळी सकाळी उठूच लागता गो आई तू ना भाजी विक मेले भाजी विक उपवणूच लागता रे म्हाताले तू माझ्या सगळ्या मित्रांच्या धुंगू धुवायचे काम करते का शिरे बंड्या हड आई तुम्ही वॉचमॅनचं काम करा गो रात्रभर जागा राहूचा लागता आई तू वेटरचं काम करशील का आई गॅरेजचं काम करा ना ते मेकॅनिक वगैरे पान तपली वाला तू माझ्या आई बाबा ना किती मस्त चुना लावते मग तू तपलीवर बसून लोकांना पण सॉलिड चुना लावू शकतेस अहो खूप तोंडावर खरं बोलायला लागलाय हो आता काळजी वाटते त्याची तुझ्यावर गेलाय गप्रावा तुम्ही सगळे माका माहित माका आता काय करूचा आता काय माका ना ऍक्टिंग करूची ऍक्टिंग जोक केला जोक आई तुम्ही या वयात हिरोईनचं काम करणार हा हा बोल बोल तू हिरोईन बनणार का हिरोईनचं नाही गो मग हिरोच्या किंवा हिरोईनच्या आईचं काम करणार आहे मी ओ कॅरेक्टर आर्टिस्ट ती विकी कौशलची अंदाज केलेली आई किंवा त्या आयुष्मान खुरानाची ती मस्तवाली आई आणि मी सिरियल मध्ये पण काम करणार आई कुठे काय करते काय नको गलू कौ सुने आता हसतेस पण एक लक्षात ठेव माझ्यावर अधिकार गाजवू नकोस 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 अधिकार कारण मी तुझी सासू आहे सासू आहे सासू आहे आई पण मी तर आई काय होत आहे तुला कसा वाटला माझा अभिनय मस्त करताय ना मी थँक्यू थँक्यू म्हाताले तू मला तुझ्या मॅनेजर म्हणून घेऊन चल ना नको आई कपरे बंड्या आई पण मला सांगा तुम्हाला काम कोण देणार तुम्हाला ह्या इंडस्ट्रीतला कोणी ओळखत का हा कोणी ओळखत का तुला वैगो ते पलीकडच्या बिल्डिंग मध्ये चव्हाणीन राहता ना चव्हाण हा तिचो झील निसून याच लाईनीत काम करतो मी त्यांच्याशी बोलून घेतलंय अच्छा अच्छा तो चव्हाणांचा आदित्य हा 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 ओळखतो मी त्याला चव्हाणीन आले म्हणजे दीपू भाऊ बंड्या जरा कान बंद कर किती गो कर म्हटलं ना अले पण का मेला म्हणता तर कर ना ओते आई मी ऐकलंय की ह्या इंडस्ट्रीतली लोक चांगली नसतात काम मिळवण्यासाठी काहीही करावं लागतं आई काहीही म्हणजे काय गो ये काय बोलतस पोरा पुढे
अरे बंड्या, तिचा म्हणणं असा की स्टंट करावे लागतात ना. स्टंट? अले मग ती लोक तर तुला हकलून देणार. का? अले तू मला गाबलते तर स्टंट काय करणार? हाद मी तू का घाबरते? हार असं होताय तिथे. माताली तुझ्या हात फुदे कर. ओ नो कशाक घाबरली ना? घाबरली ना? नीट काढा फोटो. मस्त मस्त माताले. सॉलिड सॉलिड. गुड गुड. वेरी गुड वेरी गुड. पोच माल पोच माल. आता रडताना पण ना. आता ना मागे चालत जात आहे या आणि मग वळून बघतय. मागे काढ फोटो. हा हा तन मालून काय तन मालून काय. ओते ओते. वाव मस्त मस्त रे मस्त. इले इले दाखव दाखव. ओ नो अरे मेले माझे खयत कुत्र्या बंड्या स्वतःचे फोटो काढलास. लकीचे अहो सेलिब्रिटी सासू. गो तुझं एअरड्रॉप ऑन कर. हा आई पण तुमचा तर अँड्रॉइड फोन आहे. हा माहित आहे घे ते फोटो. अँड्रॉइड फोन छे जो हाय ते फोटो इले होत ना ते त्या चव्हाणांच्या सुनेक पाठवून दे. कोण? दीप्ती म्हणून नाव सेव्ह आहे तुझ्या मोबाईल मध्ये. हा दीप्ती. हाय हाय लेला काकू आपकी चेहरे से तो ऑब्वियस है ऐसे ग्लॅमर टॉप ऑक रहा है. चल काय तरीस तुझं. साचू काउचू एलेला काकू लांबडने ए उपडा हो तुम्हारा साथे शूटिंग पर आपकी पर्सनल गर्ल बनके. कशाक चुगल्या करूक. गो मी येतय. आता मका लेट होता मका पार्लरला जाऊचा. स्टाइल तो जो पर्सनल गोल नहीं तो नहीं मैं उनकी पेपर राजी तो बन ही सकती हूँ. है ने वो मैं जाती हुआ पेपर राजी बन के. ए काकू पेपर राजी. आई कशाला त्रास करून घेताय. फोन नाही येणार आहे तुम्हाला. गो तू नष्ट लावू नको. हा मी कोणाचा फोन होता? तुझ्या आवशीचा फोन होतो. माझ्या आईचा फोन का कट केला तुम्ही? काय करणार? हा या रियली क्या बाय माझे आनंदी आनंदगडी इकडे तिकडे चो इकडे आनंदी आनंदगडी इकडे तिकडे चो इकडे. आई काय झालं? गो मका सिरियल मध्ये काम मिळालं. रणजीत. हाँ मीज
वो हीरो है ने शूटिंग के बाद लैला काकू को घुमाने लेके जाने वाला है एसी गाड़ी में फाइव स्टार होटल में। लाओ यार डेट वर जाना मज्जा है भाई लैला काकू ची। मेरे को तो पहले से ही पता था लैला काकू में कुछ तो है। मला पण भाई वाटलंच होतं। नशीब काढलंस हा सुने। हो ना। अले वा तुम्ही सगळे आलात माझ्या भातालीला पोहोचवायला। हो ना। हे बंड्या म्हणजे माझ्या भातालीला ताता कलायला निघाता। शाळेला उशीर होतोय ना। आई मी नाही ना जात आज शाळेत। फकलशाळांना सांगतो ना आज भाताली आजाली आहे म्हणून। ह्याच्यामुळे माझी गौरी पण बिघडतेय। गौरीला अजून काय बिघडव ती ऑलरेडी बिघडलेली आहे। तू निघ शाळेत आत्ताच्या आत्ता। गवत काय होतंय गो ए जगू पण एवी रीतेच करायची। हॅलो एव्हरीबॉडी बॉडी नशीब काढलंस हा मगे। मी काय तुमका रिक्कम टेकडी वाटली की काय। लैला काकू तुम्ही आता मोठ्या स्टार होणार आम्हा गरीबांना विसरू नका। हा कितीही मोठी स्टार झाले ना तरी तुमका विसरूची नाय। हा आई लेट होतोय नाही तुम्हाला निघा आता। बने बने बाय गर्ल्स। बंड्या लैलाची खरच टीव्हीवर येणार आहे। हो ले काय माहिती आता त्या शूटिंग वाल्या लोकांचे काय होणार। गॉड ब्लेस देम। अहो वाजले बघा ना किती जाऊन बघा ना आई कुठे राहिल्यात त्या। तू उगाच काळजी करतेस येईल ती बरोबर। अरे माताली आली ये गे आली ती। ते शूटिंगला काय काय केलं खूप मज्जा आली काय 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 केलं सांग ना। बंड्या जा पाणी आण आजीला। होते आई। आई ए आई काय झालं। आई काय झालं अगं रडतीयस कशाला। माझी माताली लंडे कोणी छेदला तुला माताले तू पत्ता नाव सांग मम्मी बंद त्याला। बंड्या बंड्या त्याचे थोबाल बंद ठेवतो। माताले घे तू पाणी पी। सांगाल का आता काय झालंय ते। गो आपल्याक दिसता ना तसा काय नसता गो। मी ने 10 वेळा एक लाईन बोलून घेतो आणि किती ते रिटेक। एवढंच ना। अहो आई पण तुमचा सीन झाला ना। आई रोल काय होता तुझा। कोणाक सांगू नका। बर नाही सांगणार। डेथ बॉडीचा रोल होतो। काय काय डेथ बॉडीचा रोल होता। डेथ बॉडी माझी आई पण ना। तुम्हाला याचा एपिसोड जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। आणि हो एक महत्त्वाची विनंती आहे तुमच्यापैकी खूप जणांनी नोटिफिकेशनच्या बेल दाबलेल्या नाहीये त्यामुळे आपले नवीन नवीन आलेले एवढे सुंदर व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतच नाहीयेत। तर कृपया तुमची ती घंटा वाजवा आणि आमचे व्हिडिओ पूर्ण बघा। थँक्यू धन्यवाद।